विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 7 नोव्हेंबर हा शाळा प्रवेश दिन विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्यात आला. देवाली कॅम्प येथील कॅन्टोनमेंट बोर्ड हायस्कूल येथे विद्यार्थी दिनानिमित्त डिवाईन बहुउद्देशीय संस्थेतर्फे निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापिका नलिनी लोखंडे, अनिता रेवडेकर, मंगल डोईफोडे, विनायक रेवडेकर, संजय गोडसे, सुभाष बोराडे, अरुण जाधव, गौतम भालेराव, दीपक उनवणे, रतन पादे, वैभव चौबे, संतोष ढाके, पद्माकर उपस्थित होते. दोंदे सुभाष बोराडे यांनी यावेळी बाबासाहेबांच्या विचारांना उजाळा दिला. अनिता रेवडेकर यांनी संस्थेच्या माध्यमातून आजवर झालेली सामाजिक कामाबद्दलची माहिती दिली. तसेच बाबासाहेब आंबेडकर हे विद्वान झाले, जनतेसाठी झटले, समाज कसा शिक्षित होईल याकडे लक्ष केंद्रित करत ते बॅरिस्टर झाले. त्यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत भारताचे नाव उंचावले पाहिजे असे मार्गदर्शन केले. यावेळी शिक्षक वसंत शिंदे, राजेंद्र यशवंते, शिक्षिका रोहिणी पाटील व नलिनी मुसळे यांनी निबंध स्पर्धेदरम्यान पर्यवेक्षक चे काम बघितले. कार्यक्रमाचे आयोजन संतोष शिंदे यांनी केले होते. अनिता गणेश रेवडेकर डिवाईन बहुउद्देशीय संस्थेची संस्थापक अध्यक्ष आहे. आमची एनजीओ आहे. आम्ही ऑल इंडियामध्ये कुठेही उपक्रम राबवू शकतो. आमचे म्हणजे 3 वर्षापासून जी संस्था आहे, आम्ही एरिया वाईज क्लासेस वगैरे आम्ही घेत राहतो आणि शाळेमध्ये शिबिर वगैरे अजून सर्व नेत्यांचे जयंत्या पुण्यतिथ्या पण आम्ही साजऱ्या करतो. त्याचप्रमाणे आजचा दिवस जो विद्यार्थी दिवस जो आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे आम्ही कॅन्टोनमेंट बोर्ड हायस्कूल शाळेमध्ये चित्रकला स्पर्धा आणि निबंध स्पर्धा आम्ही आयोजित केली आणि आम्हाला मुख्याध्यापिका नलिनी मॅडम आणि कुलकर्णी मॅडम यांनी खूप सहकार्य केले. तसेच संतोष शिंदे साहेब यांनी पण मला खूप देवाली कॅम्पमध्ये सहकार्य करताय याबद्दल मी सर्वांचे आभारी मानते. शिवसेनेचे कार्यकर्ते, RPIचे कार्यकर्ते, छत्रपती सेनेचे पण कार्यकर्ते हे पण मला खूप सहकार्य करताय. आमच्या संस्थेच्या वतीने मी सर्वांचे खूप खूप आभारी मानते. अनिता रेवडेकर मॅडम यांची जी संस्था आहे, या संस्थेद्वारे विद्यार्थी दिन आपल्या शाळेत काल तर साजरा झालाच आहे. या संस्थेद्वारे विद्यार्थी दिनानिमित्त त्यांनी आपल्याला शाळेला भेट दिली आहे आणि विविध स्पर्धांचं आयोजन देखील केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रवेश दिन हा विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला गेला. खरं तर प्रत्येक मनुष्य हा अजन्म विद्यार्थीच असतो हे त्यांनी सांगितलेलं आहे. नुसतं सांगितलेलंच नाही तर त्यांनी स्वतः दाखवून दिलेलं आहे. त्यांचा 124 वर्षापूर्वीचा बायोडाटा आज देखील तुम्ही जर तो बायोडाटा पाहिला तर त्या बायोडाटामध्ये तुम्हाला दिसून येईल की त्यांनी ह्या किती डिग्र्या घेतलेल्या आहे आणि अजन्म ते विद्यार्थीच होते. प्रत्येक मनुष्य काही ना काही शिकत असतोच हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. राष्ट्र घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळेला ज्या दिवशी प्रवेश झाला तो दिवस होता 7 नोव्हेंबर 1900 साली. सातारा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शाळेमध्ये प्रवेश घेतला आणि त्यावेळेला त्यांचं प्रवेशाचं नाव होतं भिवार रामजी सकपाळ आणि त्यांचा अनुक्रम नंबर होता का ज्यावेळेला जे विद्यार्थी त्या शाळेमध्ये राहतात त्यांचा नंबर होता 15-19. आज त्या शाळेचं नाव आहे प्रतापसिंह भोसले हे त्या शाळेचं आज त्या ठिकाणी नाव आहे. आणि ते औचित्य साधून आमच्या देवळाली कॅम्पकरांना आणि आमच्या या अनिता गणेश रेवडेकर मॅडम यांच्या माध्यमातून तो शिक्षणाचा दिवस विद्यार्थी शिक्षक दिनाची जी काही स्थापना झाली हा दिवस साजरा या ठिकाणी करण्यात येत आहे. दिवाणी बहुउद्देशीय संस्थेच्या मार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शाळेतला पहिला प्रवेश दिन जो होतो साजरा करण्यात जात आहे. त्यानिमित्तानं महाराष्ट्र शासनाने जर GR काढला की प्रत्येक शाळेमध्ये हा दिन साजरा झाला पाहिजे तर सर्वांनी याचे सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी आणि जगात सर्वात सर्वोत्तम संविधान ज्या बाबासाहेबांनी लिहिलं ते केवळ शिक्षण घेतल्यामुळे आणि मुलांना विद्यार्थ्यांना शिक्षणाची एक प्रेरणा मिळावी त्यामुळे हा दिवस साजरा केला जातो. आणि या दिवसाचं महत्त्व विद्यार्थ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि बाबासाहेबांप्रमाणे आपणही मोठे राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आंबेडकरांच्या शिक्षक दिनानिमित्त निबंध स्पर्धा किंवा संस्थेने जी आयोजित केली त्यातर्फे त्यांच्या दलितांच्या वतीने आर्थिक शुभेच्छा देतो आणि असेच उपक्रम त्यांनी या दलित कॅम्प करण्यासाठी करीत राहावं. आमची काही मदत लागली आम्ही कधी शिवसेना असो RPI असो कोणत्याही पक्ष असो सामाजिक कार्यकर्ते तुम्हाला मदत करतील त्याबद्दल किंवा शंका येत नाही आणि हे असे काम तुम्ही चालू ठेवा.
कार्यक्रम अतिशय छान आहे की यातून विद्यार्थी घडत जातो आणि विद्यार्थी घडण्यासाठीच आपण काल पण कार्यक्रम आयोजित केला होता की विद्यार्थी दशेपासून जर आपल्याला चांगले संस्कार प्रेरणा मिळाली तर आपण काय बनू शकतो हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अगदी त्यांच्या चरित्रावरून अगदी जगाला पटवून दिलं आहे. शिक्षणासारखं महत्त्व कुठलंच नाही. माणूस मोठा होतो तो शिक्षणाने मोठा होतो. त्याची गरिबीसुद्धा नाहीशी होण्याचं क्षेत्र शिक्षण आहे आणि म्हणूनच ज्ञानी माणसाला जगात किंमत आहे. ज्ञानी माणसामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्थान जगात फार महत्त्वाचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की मी फार ज्ञानी नाही, मला शिक्षण घ्यायचं आहे. मी समुद्राच्या अतिशय किनारी आहे, मी समुद्रापर्यंत खोलपर्यंत जाऊ शकत नाही कारण मी अजून ज्ञानी होण्यासाठी प्रयत्न करणार. हे त्यांचं वाक्य आपल्याला सुद्धा नेहमी प्रेरणादायी असतं आणि म्हणून आपण या विद्यार्थी दशेपासून जर ज्ञानी होण्यासाठी शिक्षण घेण्यासाठी जर पुढे आले तर नक्कीच आपल्या देशाचा नक्कीच विकास होईल. अशा या चांगल्या कार्यक्रमासाठी माझ्या वतीने, माझ्या शाळेच्या वतीने, मुख्याध्यापकांच्या वतीने, सर्व शिक्षकांच्या वतीने तुमच्या संस्थेला माझ्या हार्दिक शुभेच्छा.